नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार आणि आजच्या दिवशी मी आपण कम्युनिटी टॅबमध्ये त्याचप्रमाणे माझ्या फेसबुकवरती विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असतो मित्रांनो. तर वेळ न घालवता सुरू करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो सतीश चौधरी सरांनी, आणि त्यांनी विचारले सर्व नवीन हायकोर्टचे कोर्टामध्ये बंधू लागले क्लर्क एक्झाममध्ये, त्यांचं अभिनंदन सरांनी केलेलं आहे, आणि शिपाई पदाचा निकाल कधी लागेल असं सांगितलं आहे. तर मित्रांनो सर्वांचं अभिनंदन, म्हणजे कालच मी अभिनंदन केलं तशी पोस्ट पण केलेली आहे. आणि त्या ठिकाणी ज्यांची नावं होते म्हणजे कामेश्व असेल, त्यानंतर पूजा, त्याचप्रमाणे कोमल, ज्यांची कोणाचे नाव होते, त्यानंतर भाग्यश्री भोसले वगैरे, तर सर्वांचं मित्रांनो माझ्यातर्फेसुद्धा सर्वांचं अभिनंदन कालच्या निकाला, म्हणजे ज्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव लागलेलं आहे. आणि मित्रांनो आता जेवढ्यांचे निकाल राहिलेले आहेत, आता दिवाळीच्या सुट्टीनंतरच मग त्यांचा निकाल लागेल. आता काल ज्यांचा रिझल्ट लागला त्यांचा लागला, पण ज्यांचा रिझल्ट लागला मित्रांनो त्यांनासुद्धा अपॉइंटमेंट लेटर हे कदाचित दिवाळीनंतरच पाठवली जातील. बऱ्याच जणांचे प्रश्न आले की सर आता लिस्ट लागल्यानंतर पुढची प्रोसिजर काय, तर मित्रांनो आता ही सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागली आणि यानंतर आता स्वतंत्र एक अपॉइंटमेंट लेटरची लिस्ट लागली जाईल, म्हणजे कोणाकोणाला ऑर्डर पाठवले आहेत ह्याची एक लिस्ट पाठवली जाते, आणि त्यामध्ये ज्यांचे नाव असतात त्या ऑर्डरमध्ये त्यांना अपॉइंटमेंट लेटर आलेले असतात, म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालेलं असतं आणि बाकीच्यांचं नाव हे वेटिंग लिस्टमध्ये गेलेलं असतं. आणि ज्यांचं सिलेक्शन होतं मित्रांनो त्यांचं समजा आता एखाद्या जिल्ह्यातल्या आता नांदेडमधल्या एखाद्या समजा मुखेडमध्ये आहे, तर त्या मुखेडमधल्या जे तालुका न्यायालय आहे तिथून त्यांना त्या ऑर्डर मिळत असतात आणि त्या थ्रू त्यांना ऑर्डर मिळत असते. आता ह्या ऑर्डर मित्रांनो दिवाळीनंतरच सर्वांना मिळतील आणि राहिलेला रिझल्टसुद्धा दिवाळीनंतर लागतील, मग ते क्लर्क पदाचे असतील, शिपाई पदाचे असतील, किंवा आता स्टेनोग्राफरचे एक दोन जिल्ह्यांचे राहिले तिथले असतील. हे आता रिझल्ट आता दिवाळीच्या सुट्टीनंतरच लागतील मित्रांनो. आणि प्रोसिजर आता हीच आहे, आता सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे आणि आता यापुढे एक आणखी एक यादी लिस्ट लागेल, ज्या म्हणजे अपॉइंटमेंट लेटरची लिस्ट ज्यांना ऑर्डर पाठवण्यात आल्या त्यांची लिस्ट लागेल आणि त्यानंतर त्यांना जॉईनिंग देण्यात येईल मित्रांनो. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा, आणि सर्वांचं अभिनंदन, ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचंसुद्धा अभिनंदन. आणि सर्वांना एक आणखी एक विनंती आहे की त्यांनी खाली या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा ज्यांची नाव या सिलेक्शन लिस्टमध्ये आलेलं आहे. फक्त कमेंट करू नका प्लीज, आपलं डिस्ट्रिक्ट असेल, आपला तालुका असेल, आपलं पूर्ण नावसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा. मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो की ज्यांची नाव या सिलेक्शन लिस्टमध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांचे अनुभव वगैरेसुद्धा या ठिकाणी व्हिडिओ या चॅनलवरती मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे प्लीज मित्रांनो माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट विशेष करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करता आला. माझा मोबाईल नंबर काय 8007726641, आणि जर कॉन्टॅक्ट करता आला तर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून मला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ बनवता आला, तर तो व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी विकास क्षीरसागर सरांनी प्रश्न विचारला आहे, सर शिपाई पदाचा निकाल कधी लागेल, बऱ्याच वेळेला असं होतं की मिळालेली पोस्ट सोडतात, मग अशा वेळी बाकीच्या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागते, कोर्ट भरतेत अशा वेळी वेटिंग लिस्ट लागणार का, उत्तर नक्की द्या. तर मित्रांनो मी आता सांगितलं शिपाई पदाचा निकाल हा दिवाळीनंतर लागेल, आणि काय होतं बऱ्याच वेळा तर असं काही नाही की वेटिंग लिस्ट म्हणजे नोकरी सोडल्यानंतरच लागते, तर वेटिंग लिस्ट असं नाही. कारण मित्रांनो जशा पुढच्या 2 वर्षात ज्या जागा रिक्त होणाऱ्या जागा एक ॲझ्युम समजून तुमची रिक्त पदांची त्या जाहिरातीमध्ये संख्या दाखवलेली असते, आणि जशा जागा रिक्त होतात त्याप्रमाणे आपल्याला ऑर्डर दिल्या जातात. असं नाही की कोणी जॉबमधून रिझाईन दिल्यानंतर ती जागा शिल्लक होते आणि नंतर वेटिंगवाल्यांचं नाव येतं असं काही नसतं, तर काही जणांची रिटायरमेंट वगैरे असं ग्राह्य धरून त्या वेटिंग लिस्टच्या जागा दिलेल्या असतात. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे बीड कोर्टचा निकाल कधी आहे वगैरे, आणि सर्वांचे निकाल आता दिवाळीच्या सुट्टीनंतरच. त्यानंतर आपल्या पुढील प्रश्न पाहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील कॉमेंट आहे पप्पू कांबळे सरांची, आणि सर म्हणत आहेत सर मी आपले व्हिडिओ नेहमी पाहतो, मला डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती दरम्यान आपला व्हिडिओ खूप मदत मिळाली, पोलीस भरतीच्या IMP GK क्वेश्चन्स पेपर रिव्ह्यू करून तयार करा, आणि थँक्यू म्हटलेले आहेत सरांनी. सरांचं नाव आहे शरद, आणि सर नक्की पोलीस भरतीची तयारीसुद्धा मी आपल्या ह्या चॅनलवरती उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर कपिल हनुमंते सर म्हणतात, सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो, कोर्ट क्लर्कचे जे रिझल्ट लागले त्याचे कट ऑफ काय आहे, माझा अंदाजानुसार माझे 70-80 मार्क येत आहेत, रिझल्ट येईल का? तर मित्रांनो नक्की ज्यांचे 70-80 मार्क्स येतात त्यांचा रिझल्ट 100% येतो, आणि कट ऑफ जवळपास 70%च्या वरच लागलेला आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहायचा आहे. त्यानंतर मित्रांनो देवीदास अलाम सरांनी प्रश्न विचारला, सर नमस्कार, मी देवदास सर यावर्षी येणाऱ्या ओनली PSI एक्झाम करताय, कॅटेगरीसाठी एज लिमिट काय असणार? तर मित्रांनो PSI या पदासाठी एज लिमिट आहे, ओपन कॅटेगरीसाठी 19 वर्ष ते 31 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. रिझर्व्ह कॅटेगरी ज्या आहेत त्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे 19 ते 34 वर्ष, आणि स्पोर्ट आणि एक्स सर्व्हिसमेन्स यासाठी मित्रांनो
एज लिमिट आहे 19 ते 36 वर्ष, आणि जर आपण स्पोर्ट पर्सन असाल आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर आपली एज लिमिट आहे 19 ते 39 वर्ष. तर अशाप्रमाणे या ठिकाणी एज लिमिट आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, पी एस आय यासाठी आपण पदवीच्या शेवटच्या वर्षाला जरी असाल तरी पी एस आय या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता, पण मेन एक्झामपर्यंत आपली जी पदवीची डिग्री आहे ती पूर्ण झालेली असणं आवश्यक असतं. त्यानंतर या ठिकाणी विचारलं येणाऱ्या ओनली व्यवसाय एज लिमिट मी सांगितलं आहे मित्रांनो. त्यानंतर विठ्ठल भोपळे म्हणतात तलाठी भरती केव्हा होणार आहे. तर मित्रांनो, पुन्हा सांगतो की तलाठी भरती असेल किंवा मेगा भरतीतली जी काही ग्रामसेवक पदं असतील या महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्यामध्ये याची ॲड येईल, आणि साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो ह्या सर्व एक्झाम म्हणजे मेगा भरतीमधल्या जेवढ्या काही एक्झाम्स आहेत त्या मित्रांनो साधारणतः फेब्रुवारीमध्ये होतील. त्यानंतर आपल्याला पुढील कमेंट्स काय आणि विशेष मित्रांनो अभ्यास करायला लागा कारण जाहिरात लवकरच येईल. त्यानंतर आपल्याला पुढील कमेंट्स पाहिजे आहे मित्रांनो. या ठिकाणी अभिषेक सरांनी प्रश्न विचारला, अभिषेक शिंदे सरांनी, सर म्हणतात सर गुड मॉर्निंग सर, मेगा भरतीमध्ये तलाठी पोस्टच्या किती जागा निघू शकतील काही माहिती असेल तर सांगा प्लीज. तर सर या ठिकाणी मेगा भरतीमध्ये साधारणतः 6-7 हजाराच्या जवळपास या जागा तलाठी भरतीच्यासुद्धा जागा निघणार आहेत, कारण मित्रांनो बऱ्याच ठिकाणी तलाठ्यांची सज्जे वाढवण्यात आलेली आहेत. त्यामुळे तलाठ्यांची संख्या जी आहे ती ऑलरेडी 3-3.5 हजार ती संख्या वाढलेली आहे, आणि त्यामध्ये आणखी रिक्त पदांची ॲड झालेली आहे. त्यामुळे मित्रांनो तलाठी भरतीची मध्ये येणारी जी एकूण संख्या आहे त्यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ होईल. त्यानंतर सुभाष दहिवाल सरांनी प्रश्न विचारला आहे, वेन वी डिक्लेअर द रिझल्ट ऑफ प्रिमिनी कोर्ट, आता हा सुट्टीनंतरच. नदीम शेख, सर नांदेड स्टेनोचा रिझल्ट आणखी लागला नाही तर क्लर्कचा लागेल का? तर नक्की लागणार, कारण मुंबई स्मॉल कॉर्ट स्मॉल फॅमिली कोर्टचा रिझल्ट होता त्या ठिकाणचा स्टेनोग्राफरचा रिझल्ट आणखी लागला नाही, पण त्या ठिकाणी मित्रांनो क्लार्क या पदाचा रिझल्ट लागलेला आहे. त्यामुळे नक्की नांदेड या ठिकाणीसुद्धा क्लार्क या पदाचा स्टेनोग्राफर या पदाच्या अगोदर निकाल लागू शकतो. हनुमंत कांडा कुठले सर प्रश्न विचारतात, सर पोलीस भरतीचा इंग्लिश व्याकरण आहे की नाही? नाही सर, पोलीस भरतीच्या सिलॅबसमध्ये इंग्लिश व्याकरणचा सिलॅबस नसतो, त्यामुळे पोलीस भरतीमध्ये इंग्लिश व्याकरणचा अभ्यास करण्याची काही गरज नाही. आणि जास्त आपल्याला जर पुन्हा आणखी माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो ज्यावेळेस पोलीस भरतीची ॲड येते त्यावेळेस त्याचा त्यामध्ये सिलॅबससुद्धा त्यामध्ये ॲड केलेला असतो, पण पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी व्याकरणाचा समावेश नसतो. आपण मागच्या वर्षीच्या जरी प्रश्नपत्रिका पाहिल्या तरी आपल्याला या गोष्टी दिसून येतील. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील कॉमेंट्स पाहिजे आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, निरंजन शहाणे सरांनी विचारलं, सर आपण वेटिंग लिस्टमध्ये आहे की सिलेक्शन लिस्टमध्ये आहे हे कसं कळणार? तर मी मित्रांनो सुरुवातीला सांगितलं की आता यानंतर सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागली आणि ज्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येईल त्यांचं स्पेशल आता एक मित्रांनो आणखी एक लिस्ट लागेल, आणि त्यामध्ये त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची नावं असतील, आणि त्या ठिकाणी त्याप्रती त्यांनी त्या न्यायालयांना म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन झालेलं आहे त्या न्यायालयांना पाठवलेली असतील, आणि तुमच्या त्या यादीमध्ये तुम्हाला कोणत्या न्यायालयामध्ये काम करायला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये काम करायला सांगितलेलं आहे ते सुद्धा आपल्याला दिसून येईल. याचा अर्थ मित्रांनो आता ह्या यादीनंतर आणखी एक यादी लागणार आहे, म्हणजे सिलेक्शन लिस्टची आणखी एक वेगळी यादी लागेल. आणि मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जणांचे मला प्रश्न आले होते की सर ॲडहॉक बेसिस म्हणजे काय? तर मित्रांनो ॲडहॉक बेसिस हे स्टेनोग्राफर आणि क्लर्क या पदासाठी असतात. या क्लर्क या पदासाठी कसं असतं की जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांना पास होण्यासाठी 35% गरज असते टायपिंग, ती मराठी टायपिंग असेल का इंग्रजी टायपिंग असेल. जर आपल्याला 35%पेक्षा कमी प्रश्न पडले तर मित्रांनो ती परीक्षा आपल्याला एका वर्षाच्या आज पुन्हा पास व्हायची असते. आणि ओपन कॅटेगरीसाठी हे झालं, आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये आहे त्यांच्यासाठी 30% क्रायटेरिया असतो, आणि ती परीक्षा जर तुम्ही ॲडहॉक असताल तुम्ही पास झाला नसताल तर एका वर्षाच्या आज तुम्हाला त्या पास व्हायच्या असतात. त्यानंतर अभिषेक शिंदे सरांनी या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, त्यांनी तलाठी भरती किती पोस्ट असतील मी सांगितल्याचं उत्तर. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढील प्रश्न पाहायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी विजय मांगते सरांनी प्रश्न दिला, औरंगाबादचा निकाल कधी लागणार आहे? तो दिवाळीनंतरच सर. ओंकार भालेकर म्हणतात, सर ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या मेगा भरतीमध्ये किती जागा असणार आहेत? टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस किती मार्कांचा असेल? मार्गदर्शन करा. तर मित्रांनो ज्युनियर इंजिनियर या ठिकाणी पण या ठिकाणी या जागासुद्धा हजारोंच्या संख्येमध्ये असणार आहेत, आणि टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस आता तुमचं जर स्पेसिफिक त्या पोस्टसाठी बघितलात तर ऑदर सिलेबस तर हा सगळं सारखा आहे मित्रांनो, गणिताचा इंग्रजीचा जो काय असेल बुद्धिमत्तेचा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण, फक्त त्या ठिकाणी त्या स्पेसिफिक पोस्टसाठी जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यासाठी फक्त त्यामध्ये तुमचं जे जी के आहे फक्त त्यामध्ये फरक होतो. जी केमध्ये पण जे
करंट अफेअर तर सगळ्यांचं सारखंच राहतं, पण तुमचा जो बाकीचा जो जीकेचा पार्ट आहे तो तुमच्या सिलेबसशी रिलेटेड असतो. म्हणजे ज्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या पोस्टशी रिलेटेड तो सिलेबस असतो. समजा तुम्ही ग्रामसेवकासाठी फॉर्म भरला तर मोस्टली तुम्हाला कृषी या घटकातील त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे जीकेचा तेवढा वेगळा अभ्यास असेल आणि बाकीचा संपूर्ण सिलेबस हा तो सारखाच असेल. म्हणजे 25% प्रत्येक ठिकाणी वेटेज, मराठी 25%, इंग्रजी 25%, गणित बुद्धिमत्ता 25% आणि जीके 25%, आणि याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर समाधान मोरे सरांनी विचारले, सर पीजेड प्लीज PSI आधी ATI त्यानंतर असिस्टंटसाठी मार्गदर्शन व्हिडिओ बनवा प्लीज. नक्की सर, यावर मी लवकरच एक मार्गदर्शन पर याचवर नाही तर कारण MPSCचं जे संभावित वेळापत्रक आहे 2019 ते तयार झालेलं आहे आणि त्यावर त्याचं नियोजन कसं करावं, कोणती पुस्तके वापरावीत, त्याचप्रमाणे प्रत्येक दिवसाचं नियोजन कसं बनवावं यावर आधारित एक स्पेशल व्हिडिओ मी लवकरच तयार करणार आहे. सर एक दोन दिवस झाली थोडं काम असल्यामुळे मला व्हिडिओ बनवता आला नाही आणि हा व्हिडिओसुद्धा मित्रांनो मला असंच ज्या ठिकाणी वेळ भेटत आहे त्या ठिकाणी मी वेळ हा व्हिडिओ बनवत आहे, कारण तुम्हाला बऱ्याच आवाज इतर वाहनांचा वगैरे ऐकू येत असेल आणि हा मला जेव्हा वेळ भेटेल म्हणजे येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये MPSCचं जे संभावित वेळापत्रक आलेलं आहे 2019चं मित्रांनो त्यावर मी लवकरच एक व्हिडिओ बनवेल, महत्त्वाच्या पोस्ट कोणत्या आहेत आणि त्यांचं नियोजन कसं करावं, पुस्तकं कोणती वाचावीत यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी नक्कीच लवकर बनवेल. त्यानंतर राजेंद्र गवळी सरांनी प्रश्न विचारला आहे, सुरुवातीपासूनचे योग्य मार्गदर्शन मोलाचे ठरले तुमचे. सर मार्गदर्शन करणं हे माझं काम होतं आणि यापुढेसुद्धा मी आपल्याला जिथे जिथे मार्गदर्शनाची गरज पडेल, कोणत्याही परीक्षेसाठी असेल किंवा ते करिअर गायडन्ससाठी असेल, मी अवश्य मार्गदर्शन करेन सर. त्यानंतर लुकेश पाटणकर सरांनी प्रश्न विचारला, जे लिस्ट लागली आहे त्या पूर्ण जागा सोबत भरणार की कशा भरती हे थोडं समजावून सांगा. तर ज्या लिस्ट आता लागलेली आहे मित्रांनो टप्प्याटप्प्याने जागा भरल्या जातील. सुरुवातीच्या टप्प्यात 20 जणांना, नंतरच्या टप्प्यात 20 जणांना किंवा सुरुवातीला 50-60 जणांना, म्हणजे सर्व जागा एकाच वेळेस भरल्या जाणार नाहीत, हे टप्प्याटप्प्याने या जागा भरल्या जातील. पण तुम्हाला मित्रांनो नक्की येणाऱ्या 2 वर्षांमध्ये जेवढ्यांची नावं आली तेवढ्यांना जॉईनिंग लेटर मिळतील. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहायचा आहे मित्रांनो, या ठिकाणी मी एक माहिती शेअर करत आहे, कारण मित्रांनो काल बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट ठाणे आणि कोर्ट ऑफ स्मॉल कॉज मुंबई या ठिकाणचे रिझल्ट लागले आणि मित्रांनो या रिझल्टमध्ये काही जणांचं बरेच प्रश्न आले, सर जागा किती होत्या, इंटरव्ह्यूला किती बोलावले. तर या ठिकाणी मित्रांनो ठाणेला टोटल जागा होत्या 254 आणि मुलाखतीसाठी बोलवली होती 589 जणांना आणि 244 जणांची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे. बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्टमध्येच मित्रांनो टोटल जागा होत्या 150, इंटरव्ह्यूला 338 जणांना बोलवलं आणि सिलेक्टेड झालेले आहेत 144 जण आणि कोर्ट ऑफ स्मॉल कॉज मुंबई या ठिकाणी टोटल वॅकन्सी होत्या 144, इंटरव्ह्यूला बोलवले 265 जणांना आणि 138 जणांची मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे. म्हणजे जवळपास जेवढ्या जाहिरातीमध्ये जागा नमूद केल्या होत्या त्याच जागेच्या जवळपास सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे. तर ही माहिती मला थोडी महत्त्वाची वाटली, बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले त्यामुळे मी माहिती आपणाशी शेअर केली आणि येणारी माहितीसुद्धा मी आपणाशी लवकरच शेअर करणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला, या ठिकाणी विठ्ठल मुंडे सरांनी विचारले, सगळ्यांचं अभिनंदन केले ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कोर्ट क्लर्कची पे स्केल काय असेल हे सुद्धा विचारलेलं आहे. पे स्केल मित्रांनो याबद्दल मी बरेच व्हिडिओ बनवले आहेत आणि पे स्केलनुसार मित्रांनो पे स्केल 5200 ते 20200 अशाप्रमाणे पे स्केल असेल. आणि मित्रांनो या ठिकाणी मी सांगितलेलं होतं की आपला पहिला पेमेंट हा साधारणतः 21-22 हजाराच्या जवळपास जो क्लर्कचा जो तुमचा पगार आहे तो साधारणतः 21च्यावरच तुमचा पगार पहिला पगार असेल. बाकीचे रिझल्ट कधीपर्यंत लागतील तर ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत बाकीचे रिझल्टसुद्धा लागून जातील. लक्ष्मण वाघसरांनी प्रश्न विचारला आहे, सर अहमदनगर कोर्ट पिऊनचा रिझल्ट कधी लागेल आणि मेगा भरतीची ॲड केव्हा येईल. तर रिझल्ट दिवाळीनंतर लागेल आणि मेगा भरतीची ॲड मित्रांनो या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबरमध्ये 100% येईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती आपला अभ्यास, त्यामुळे अभ्यास करा, ॲड येईल केव्हा पण येईल. कदाचित मित्रांनो आपल्याला कळणार पण नाही 15 नोव्हेंबरनंतर 16 नोव्हेंबरलासुद्धा ॲड येईल, त्यामुळे अभ्यासाला लागा. त्यानंतर शेख अझर सरांनी प्रश्न विचारला, सर साधारण पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल येणार. तर 100% डिसेंबरमध्ये ही जाहिरात येणार आहे मित्रांनो. अजय भोसले सातारा डिस्ट्रिक्ट कोर्टचे क्लर्क रिझल्ट कधीपर्यंत, दिवाळीनंतर. आता क्लर्क आणि शिपाई पदाचे जे रिझल्ट आहे ते दिवाळीनंतरच लागतील मित्रांनो, कारण आता सुट्ट्यांची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो या ठिकाणी अनिल कोळंबकर सरांनी प्रश्न विचारला आहे, सर नांदुरबार डिस्ट्रिक्टचा रिझल्ट कधी लागेल. मित्रांनो दिवाळीनंतर, जगदीश सातार
जालनाचा कधी लागेल विचारले प्रियंका नागळे. एकूण जागापैकी किती जागा स्टुडंटच्या घेत आहेत? तर मित्रांनो, एकूण जागापैकी जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच जवळपास त्यांचे वेटिंग आणि सिलेक्शन लिस्ट लागत आहे. आणि सुरुवातीला काही जणांची ही सिलेक्शन लिस्ट लागेल आणि जशा जशा जागा शिल्लक होतील, रिकाम्या होतील, तसतसं सर्वांची नावं ह्या यादीमध्ये म्हणजे सिलेक्शन लिस्टमध्ये येतील. उदय केलेकर सरांनी प्रश्न, सर वाशिम कोर्ट रिझल्ट केव्हा लागेल? खूप आतुरता लागली आहे. आता दिवाळीच्या सुट्टीनंतरच दिवाळी आनंदात साजरी करा आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा रिझल्ट 100% लवकरच या महिन्याच्या शेवटपर्यंत लागून जाईल. भूषण वायचो सर म्हणतात, गडचिरोलीचा कधी लागेल? तर दिवाळीनंतरच आता सर्वांचे रिझल्ट लागतील. त्यानंतर आपला पुढील प्रश्न पाहायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी योगेशजी सरांनी प्रश्न विचारला, सर लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन एकत्र घेतले तर भरतीवर काय परिणाम होऊ शकतो का? प्लीज आन्सर. तर मित्रांनो, या फक्त अफवा आहेत मीडियामधल्या की एकत्र होणार. आता एकत्र जरी झाल्या तरी तुमच्या भरतीवर काहीही परिणाम होणार नाही. कारण मित्रांनो, लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, या दोन्ही भरतींच्या अगोदर दोन्ही भरतीवरील सर्व म्हणजे केंद्र सरकारमधल्या डिपार्टमेंटमधल्या जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या अगोदर भरल्या जातील आणि राज्य शासनामधल्या जेवढ्या जागा रिक्त आहेत त्या मित्रांनो निवडणुकीच्या अगोदरच भरल्या जातील. कारण मित्रांनो, जे काही शासन आहे, जे किंवा जो कोणी कोणता राजकीय पक्ष आहे, त्यांना मित्रांनो या गोष्टीचा फायदा घ्यायचा असतो. इलेक्शन दरम्यान त्यांना सांगता येतं की आम्ही या कालावधीमध्ये ह्या ह्या जागा भरल्या, एवढ्या जागा भरल्या, हजारोंच्या संख्येमध्ये जागा भरल्या. त्यामुळे मित्रांनो 100% उलट बेनिफिट हा आहे. मित्रांनो, जर इलेक्शन जर सोबत होणार असेल तर लक्षात समजून घ्या की पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये, येणाऱ्या महिन्याभरामध्ये ही मेगा भरतीची ॲड 100% येणार आहे. कारण मित्रांनो, इलेक्शनच्या अगोदर हे तर एक सत्य आहे मित्रांनो, जागतिक सत्य म्हटलं तरी चालतं की इलेक्शनच्या अगोदर सर्व काही ठिकाणी भरती येणार आहे, मेगा भरती येणार आहे. त्यानंतर ईश्वर गायकवाड सरांनी प्रश्न, सर बुलढाणा पिऊनचा रिझल्ट कधी लागणार? आणि जेवढ्यांनी कोणी ज्यांना कोणी वाटतं की बा रिझल्ट कधी लागणार त्यांचा आता निकाल मित्रांनो दिवाळीनंतर आहे. संतोष मनवार सर म्हणतात, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन मेगा भरती? तर मेगा भरतीबद्दल ओपिनियन काय सर, 100% तुमच्या मेगा भरतीची जाहिरात ही आता ह्या महिन्यात किंवा डिसेंबरमध्ये तर येऊनच जाणार आहे मित्रांनो. फक्त तुम्ही अभ्यासाची तयारी ठेवा, लागण्याची तुम्ही तयारी ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही तयारीसुद्धा करा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहिजे आपल्याला. या ठिकाणी रफिक पडांसरांनी प्रश्न होता, सर मी आपणास सांगू इच्छितो की ज्या जागा ॲडमध्ये नमूद केले होते त्यापैकी कमी जागा भरतात आहेत. एक्झाम्पल ठाणे 254 244 भरल्या. हा प्रश्न सर्वांना पडला आहे आणि सर्व डिस्ट्रिक्टमध्ये पण असेच जागा भरले. याचे आन्सर असे आहे की मागे भरतीवर स्टे आला होता आणि जवळपास एक मंथ स्टे होता. यामध्ये ब्लाइंड असोसिएशनने रीट टाकले होते, ते जिंकले होते, त्यांना 4% जागा राखीव ठेवल्या होत्या. म्हणून बॉम्बे हायकोर्टाने ज्या जागा शो केलेल्या होत्या त्यामध्ये 4% जागा ब्लाइंड आणि हँडिकॅपसाठी राखीव ठेवल्या आणि त्यांची स्पेशल भरती होईल असे नमूद केले होते. फायनल डिसिजनची कॉपी वर मी बघितली होती. म्हणून सर्व डिस्ट्रिक्टमध्ये जागेनुसार 4% जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवल्या आहेत. याची सर्व स्टुडंटनी नोंद घ्यावी. मला ही माहिती शेअर करावीशी वाटली म्हणून सांगितली. ते सांगितले आहे सर. ओके. आणि सर आपले खूप खूप धन्यवाद की महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी शेअर केली. सरांचं म्हणणं आहे की जो आता बॉम्बे हायकोर्टाने जो निर्णय दिला होता ब्लाइंडनेसच्या बाजूने, तर त्यानुसार जागा 4% त्या जागा ह्या शिल्लक रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्यामुळे कदाचित ज्या जागा आपल्याला दिसतात की जाहिरातीत जागा 254 होत्या आणि या ठिकाणी 244 जागा भरलेल्या आहेत, का त्या निर्णयाची ती अनुश्रुती आहे. त्यामुळे त्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि सर्वच ठिकाणी जाहिरात रिक्त जागांपेक्षा थोड्या कमी जागा जागांची सिलेक्शन आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे, तर ती यामुळे लागलेली आहे. तर मित्रांनो, सरांचं म्हणणं असं आहे आणि या मताशी मी पण सहमत आहे की कदाचित यामुळेच या ज्या काही 10-12 जागांचा फरक पडत आहे तो यामुळेच या ठिकाणी फरक पडत आहे. श्याम मिश्रा सरांनी प्रश्न विचारला आहे, नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट का पिऊन पोस्ट का रिझल्ट कब लगेगा? इसी मंथ लगेगा क्या? हो, नक्की ह्याच महिन्यामध्ये हा रिझल्ट लागून जाईल. त्यानंतर पुढील प्रश्न पाहिजे आपल्याला. या ठिकाणी सुरेश लहासे सरांनी प्रश्न विचारला आहे, दिवाळी सुट्टीमध्ये क्लर्क अहमदनगरचा रिझल्ट लागणार का? आता सुट्टीनंतर अजिंक्य सावंत, सर आता फक्त ऑफिशियल डे मंडे चालू आहे, ऑफिसनंतर दिवाळीच्या सुट्ट्या, बट लागेल का रिझल्ट दिवाळी आधी? आणि परभणी डिस्ट्रिक्टचा आता ऑफिशियल डे तर मला सुट्ट्या लागल्यात असं वाटतं. जर सोमवारी चालू असेल तर सोमवारीसुद्धा काही डिस्ट्रिक्टचे रिझल्ट लागू शकतात मित्रांनो, पण मोस्टली आता सुट्ट्यानंतरच राहिलेल्यांचे रिझल्ट लागतील आणि जसे लागतील तसं मी अपडेट आपल्याला लगेच उपलब्ध करून देईल मित्रांनो. त्यानंतर पुढील कॉमेंट, पुढील प्रश्न पाहिजे आपल्याला.
या ठिकाणी अश्पाक्षरांनी प्रश्न विचारला, सर वेटिंग लिस्टची काय सिस्टीम आहे? आता समजा 144 जागा आहेत तर 144 प्लस 144 वेटिंग लिस्ट अशी लागते का? मग नाही मित्रांनो, तर 144 जागा असतील तर 144 जणांचीच वेटिंग आणि सिलेक्शन लिस्ट असते, आणि त्या 144 पैकीच काही जणांना जे मेरिटमध्ये हाय आहेत त्यांना लगेच ऑर्डर मिळतात, आणि काही जणांना जशा जागा रिक्त होतात तशा त्या ऑर्डर मिळत जातात. स्नेहा मॅडमांनी प्रश्न विचारला, सर मी सिटी सिव्हिल कोर्टमध्ये क्लर्क पोस्टसाठी पास झाले आहे, पण माझ्या नावासमोर यम आहे, तर मला मराठी टायपिंग 30 द्यायची का, आणि ते क्लास कधी लावायचे? अपॉइंटमेंट लेटर आल्यावर की आता ही लावू शकतो का? तर तसं काही नाही मित्रांनो, मॅडम तसं तुम्हाला क्लास वगैरे लावण्याची काही गरज नाही. तर यम जे आलेलं आहे तुम्ही म्हणजे त्या ठिकाणी त्या मराठीच्या टायपिंगच्या परीक्षेमध्ये तुम्ही नापास झालेले आहात, आणि तुम्हाला येणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा त्या परीक्षा ते कोर्टाकडून अरेंज केल्या जातील त्या परीक्षा तुम्हाला ती मराठी टायपिंग टेस्ट ती तुम्हाला पास व्हायची आहे. तुम्ही आता तुम्हाला सराव आता तुम्ही जेव्हा जॉबला लागाल तर तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल, आणि तुम्ही ती परीक्षा मला वाटत नाही की तुम्ही पुन्हा फेल होताल, तुम्ही खूप सहज पद्धतीने त्या परीक्षा तुम्ही पास होताल, त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, या ठिकाणी युवराज पाटील सरांनी प्रश्न विचारला, सर CMM कोर्टचा स्टेनोग्राफर पोस्टची लिस्ट लागली नाही सर, ज्युनियर क्लर्कचा तर टाईम लागेल का पोस्टिंग? तर मित्रांनो, रिझल्ट लागलेला आहे, कालच पाहिला आपण, त्यांचा पण रिझल्ट कालच लागलेला आहे, पाहून घ्या तुम्ही. देवीदास अलाम, सर नमस्कार, यावर्षी येणाऱ्या MPSC PSI एक्झामकरिता कॅटेगरीला एज लिमिट काय आहे? मित्रांनो, व्हिडिओ पाहिला असेल तर सुरुवातीलाच मी एज लिमिट सर्व कॅटेगरीची, त्याचप्रमाणे सर्व स्पोर्ट पर्सन वगैरे सर्वांची एज लिमिट या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी अतुल इंगले सरांनी विचारले, सर्वात आधी डिस्ट्रिक्ट कोर्ट क्लर्कचा निकाल लागलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन, आणि सर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला जे सहकार्य करीता त्यासाठी तुमचेसुद्धा मनापासून खूप खूप आभार. सर पुणे जिल्ह्याचा निकाल कधी लागेल? आता तर कोर्टला सुट्ट्या आहेत ना सर, प्लीज सांगा, निकालाची खूप खूप आतुरता लागलेली आहे. तर मित्रांनो, जेवढ्यांचे रिझल्ट लागले आहेत ते कदाचित आता दिवाळीच्या सुट्टीनंतर म्हणजे 15 तारखेनंतरच सर्वांचे रिझल्ट लागतील, आणि सर्वांचे पुन्हा मी सुद्धा अभिनंदन करत आहे. त्यानंतर अनवल सरांनी प्रश्न विचारला आहे, सर दोज स्टुडंट वेअर नॉट क्वालिफाईड इन टायपिंग टेस्ट, दे वेअर नॉट प्रमोटेड, देन व्हॉट इज द ॲडहॉक बेसिस फॉर ज्युनियर क्लर्क? सांगितलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी ॲडहॉक म्हणजे काय? तुम्ही समजा मराठी टायपिंगमध्ये नापास झाला तर येणाऱ्या एका वर्षात ती परीक्षा पास व्हायची आहे, आणि इंग्लिशमध्ये नापास झाला तर एका वर्षाच्या, किंवा दोन्हीमध्ये पण नापास झाला असता तर एका वर्षाच्या आत ती पास व्हायची आहे. सर पिऊन पदासाठी 7 पे कमिशननुसार किती पगार मिळेल? तर साधारणतः 19,000 जवळपास पिऊन पदाचा पगार 7 पे कमिशननुसार जातो. आणि सातारा जिल्ह्याचा रिझल्ट लागला का? तर लागला नाही, आणि दिवाळीच्या सुट्टीनंतरच हा रिझल्ट लागेल. त्यानंतर पुढील कॉमेंट, पुढील प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पुढील पहा, सुंदराज सरांनी म्हटले, सर पुण्याचा रिझल्ट कधी लागेल सुट्टीनंतर पिऊनचा? जयश्री इंग सर मॅडमांनी प्रश्न विचारला, गुड मॉर्निंग सर, CMM कोर्ट मुंबईचा रिझल्ट कधी लागेल, पर्यंत लागेल? तर काल रिझल्ट लागलेला आहे मॅडम, याचा क्लर्क या पदाचा पिऊनचा तेवढा लागलेला आहे. सर तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत होते, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच, आणि असेच अपडेट देत राहा, आणि आपलेसुद्धा धन्यवाद. त्याचप्रमाणे कपिल नांदेडकर सर प्रश्न विचारतात, सर माझे अहमदनगर कोर्ट क्लर्कचा माझा अंदाजानुसार 78 मार्क्स. मी मित्रांनो याचं उत्तर अगोदर दिलेलं आहे. अमोल कदमानी या सरांनी प्रश्न विचार मला धन्यवाद दिलं होतं, तर धन्यवाद वगैरे काही नाही सर, आणि हा उद्देश माझा चॅनल सुरू करण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला जेवढं काही मार्गदर्शन माझ्यापरीने करता येईल ते मार्गदर्शन मला करायचं होतं, आणि मी ते आपणाशी केलं, त्याबद्दल धन्यवाद वगैरे देण्याचं काही काम नाही. त्यानंतर आपल्या पुढील कॉमेंट, पुढील प्रश्न पाहायचा आहे. या ठिकाणी भाग्यश्री मॅडमांनी हा प्रश्न विचारला, त्यांचा होतं त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि त्यांनी आभार पण मानलेला आहे, आणि माझं नाव सिटी सिव्हिल कोर्टसाठी 98 नंबरवर आहे, कधी जॉईनिंग होईल? आता सुट्टीनंतर जॉईनिंग होईल मॅडम तुमची, त्यानंतर कधी आहे रिझल्ट? मोस्टली हेच प्रश्न आलेले आहेत. आणि सर ज्या मुलांचे सिलेक्शन झाले अशा मुलांना सोबत जॉईनिंग लेटर पाठवले जाईल की 2 वर्षात ज्या जागा रिक्त होतील त्यानुसार बोलवले जाईल? सतीश पवार सरांनी हा प्रश्न विचारलेला आहे. तर आता सध्या तर सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे, आणि लवकरच सिलेक्शन लिस्ट लागेल, आणि ज्यांचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये असेल त्यांना ऑर्डर मिळतील, आणि त्यांना त्या तिथे जॉईन व्हायचं आहे, आणि जशा जागा रिक्त होतील तसं राहिलेल्या कॅन्डिडेटला सुद्धा ऑर्डर मिळतील. तर मित्रांनो, आजच्या दिवशी आपण ज्या काही कॉमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करा. जर काही करेक्शन असेल तसे तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे निकाल राहिले जे काही ज्यांची नाव सिलेक्शन आणि वेटिंग लिस्टमध्ये आले त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो. आणि ज्यांचा निकाल राहिलेला आहे त्यांना फक्त एवढं सांगतो की पेशन्स ठेवा, लवकरच सुट्टीनंतर तुमचा पण निकाल लागेल. त्याचप्रमाणे ज्यांचं सिलेक्शन कोणाचं झालं नाही तर मित्रांनो
नाराज होऊ नका, येणाऱ्या एका महिन्यामध्ये मेगा भरतीची सुद्धा ॲड येणार आहे आणि तिथे सुद्धा तुम्ही तुमचे जे प्रभावशाली आहे, तुमचे जे चुणूक आहे तुमच्या अभ्यासाची, ती तुम्ही तिथे दाखवू शकता। त्यामुळे तुम्ही मेगा भरतीच्या अभ्यासाला लागा। MPSCचा सुद्धा वेळापत्रक आलेलं आहे, त्याचासुद्धा अभ्यास करायला लागा मित्रांनो। आणि काही अडचण आली तर तुम्ही मला प्रश्न डाऊट विचारू शकता, मार्गदर्शन करायला मी नेहमी तयार असतो मित्रांनो। पुन्हा सांगतो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपली काही प्रश्न असतील ती कमेंट्समध्ये लिहा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला आणखी सबस्क्राईब केला नसता सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट्स स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो मित्रांनो। बाय।